नमस्कार येतात तिसरी आज आपण पाहूया संख्यांचा लहान मोठेपणा चिन्हांच्या सहाय्याने स्मॉलर बिगर विथ सिम्बॉल थोडीशी उजळणी करूया या बाजूला आहे एक चॉकलेट आणि त्या बाजूला आहे एक दोन तीन चार आणि पाच चॉकलेट आपल्याला या दोन्हीमध्ये जर चॉकलेट घ्यायला सांगितली तर आपण काय करतो ती जास्तीची आहेत जी पाच चॉकलेट आहेत ती आपण घेणार आणि अगदी याचप्रमाणे या मगरीनं देखील आपली उघडं तोंड हे पाच चॉकलेटकडे केलेलं आहे जेणेकरून तिनं तिला ती हवी आहेत खाण्यासाठी आणि आपली पाठ ही एक चॉकलेटकडे केलेली आहे त्यामुळे मगरीचं उघडं तोंड म्हणजे चिन्हांची उघडी टोकं पाचकडं बंद टोकं एककडं वाचन एक लहान स्मॉलर पाच पेक्षा आता आपण उदाहरणं पाहूया इकडं आहे चौतीस आणि त्या बाजूला आहे चारशे छप्पन्न लहान मोठा ठरवण्याचा पहिला नियम संख्या किती अंकी आहे ते पाहायचं मग आपण इथं पाहूया तर चौतीस ही संख्या दोन अंकी आहे आणि चारशे छप्पन्न ही संख्या तीन अंकी आहे जितकी संख्या अधिक अंकी ती संख्या मोठी त्यामुळे इकडं दोन अंकीपेक्षा चारशे छप्पन्न ही तीन अंकी संख्या मोठी म्हणून चिन्हांची उघडी टोकं चारशे छप्पनकडं आणि बंद टोकं चौतीसकडं आणि म्हणून या संख्येच्या उदाहरणाचं वाचन आपण करणार चौतीस लहान स्मॉलर चारशे छप्पन्नपेक्षा पुढील उदाहरण सातशे चौतीस दोनशे तीस पहिला नियम संख्या किती अंकी इता आहे तीन अंकी आणि त्या बाजूला हे तीन अंकी दोन्हीकडं समान अंकी आहे मग आता काय करायचं तर दुसरा नियम म्हणजे संख्येचा पहिला अंक पाहायचा मग या संख्येमध्ये पहिला अंक जो आहे सात आहे तो शतकाचा हंड्रेड्सचा आहे आणि त्या बाजूला जो दो अंक दोन आहे तो शतकाचा म्हणजे टू हंड्रेड्स आहेत मग यामध्ये जितका शतक मोठा ती संख्या मोठी म्हणून सात शतक दोन शतकपेक्षा मोठे म्हणून सातशे चौतीस ही संख्या मोठी दोनशे तीसपेक्षा म्हणून उघडी टोकं सातशे चौतीसकडा आणि बंद टोकं दोनशे तीसकडं वाचन सातशे चौतीस मोठे बिगर दोनशे तीसपेक्षा दोनशे पन्नास दोनशे शहाण्णव पहिला नियम संख्या किती अंकी तीन अंकी तीन अंकी दुसरा नियम आता पाहणार आपण कारण की पहिल्या नियमात उत्तर मिळालं नाही दुसरा नियम आहे पहिला अंक म्हणजे शतकाचा दोन शतक टू हंड्रेड्स तिकडं पण दोन शतक टू हंड्रेड्स मग आता काय करायचं तर पहिला अंक समान असताना दुसरा अंक पाहायचा मग या संख्येमध्ये दुसरा अंक म्हणजे पाच दशक फायू टेन्स आणि तिकडं आहेत नऊ दशक नऊ टेन्स मग नऊ दशक हे पाच दशकापेक्षा मोठे म्हणून दोनशे शहाण्णव ही संख्या मोठी उघडी टक्को दोनशे शहाण्णवकडं पाठ म्हणजे बंद टोकं दोनशे पन्नासकडं आणि यामुळे या, या गणिताचं वाचन दोनशे पन्नास लहान स्मॉलर दोनशे शहाण्णवपेक्षा सहाशे पंचेचाळीस सहाशे बेचाळीस पहिला नियम संख्या तीन अंकी तिकडची संख्या देखील तीन अंकी त्यामुळे दुसऱ्या नियमामध्ये पहिला अंक शतकाचा सहा शतक सिक्स हंड्रेड तिकडं पण सहा शतक म्हणजे सिक्स हंड्रेड शतकाचा अंक समान त्या पुढील अंक आपण दशक पाहिला चार दशक आणि त्या बाजूला देखील आहे चार दशक म्हणजे फोर टेन्स दशक पण समान मग आता काय करायचं तर आपण आता तिसरा अंक म्हणजे आता एककाचा अंक पाहणार इथं आहे पाच एकक म्हणजे फायू युनिट्स आणि त्या बाजूला आहेत दोन एकक म्हणजे टू युनिट्स मग पाच हे दोनपेक्षा मोठे म्हणून सहाशे पंचेचाळीसमध्ये पाच एकक मोठा म्हणून सहाशे पंचेचाळीस वाचन सहाशे पंचेचाळीस मोठे बिगर सहाशे बेचाळीसपेक्षा आता आपण जे नियम पाहिले ते पाहूया पहिला नियम दोन्ही संख्या किती अंकी आहे पाहणे व जो जास्त अंकी असेल ती संख्या मोठी नियम दुसरा दोन्ही संख्या समान अंकी असतील तर त्या संख्यांचा पहिला अंक म्हणजे शतकाचा हंड्रेड्स पाहणे शतक मोठा ती संख्या मोठी नियम पुढचा म्हणजे नियम तिसरा दोन्ही संख्या समान अंकी पहिला अंक शतकाचा समान असेल तर दशकाचा दुसरा अंक म्हणजे टेन्स पाहणे आणि ज्याचा दशक म्हणजे टेन्स मोठा ती संख्या मोठी नियम चौथा दोन्ही संख्या समान अंकी पहिला अंक म्हणजे शतकाचा देखील समान दुसरा अंक म्हणजे टेन्स देखील समान असतील तर त्याचा एकक म्हणजे युनिट्स पाहणे ज्याचा एकक एक मोठा पा। ती संख्या मोठी व्हिडिओ पाहून झाल्यावर अभ्यास म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ऑनलाईन चाचणी सोडवा आणि लगेचच गुण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि